UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. मराठी भाषा भारताचा अभिमान असल्याचं म्हणत मोदींकडून अभिनंदन. मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचे आभार. तर आज माय मराठीच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. निवडणुका हरत आहेत म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठी माणसाच्या नोकऱ्या गुजरातला गेल्या त्या परत आणा. आदित्य ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका. हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांचं तुतारी चिन्ह हाती घेणार. 6 किंवा 7 तारखेला पक्षप्रवेश करण्याची शक्यता. पक्षप्रवेशासंदर्भात जयंत पाटील घोषणा करणार. हर्षवर्धन पाटलांच्या मुलासह कार्यकर्त्यांकडून व्हॉट्सअपवर तुतारी चिन्हाचं स्टेटस. तर इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष. भाजपमध्ये अन्याय झाला तरी मूळ पक्ष सोडत नाहीत. मात्र हर्षवर्धन पाटलांचं मत वेगळं असू शकतं. चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. माजी आमदार राजेंद्र देशमुखांचा भाजपला रामराम. शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्याचं जाहीर. खानापूर आटपाडी विधानसभा लढण्यास इच्छुक. दसरा मेळाव्याला शहांच्या वक्तव्याचा फडशा पाडणार. मशाल गीताच्या लॉन्चिंग वेळी ठाकरेंचा इशारा. तर एकनाथाच्या नावानं तोतेगिरी करणारे खूप दिसत आहेत. ठाकरेंची शिंदेंवर टीका. पाकिस्तानची बोली बोलणाऱ्या राक्षसांचा संहार आई जगदंबा करेल. नाव न घेता शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. अरुण गवळीची मुलगी गीता गोळी ठाकरे गडाच्या संपर्कात. भायखळा विधानसभेतून इच्छुक असल्याची माहिती. मिलिंद नार्वेकरांनी गीता गोळींची घेतली भेट. लोकसभेला जे सूत्र तेच विधानसभेला. संजय राऊतांची माहिती. तर महाराष्ट्र द्रोही सरकार सत्तेमधून काढणं हाच अजेंडा. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. भाजपचे 112 आमदार त्यामुळे जास्त जागा मिळणार. चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त. तर महायुतीची सत्ता पुन्हा आणायची आहे. गोगावलेंची प्रतिक्रिया. विरोध केल्यास शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील. भाजप कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील त्याच पद्धतीनं शिवसैनिक राज्यभर काम करतील. अब्दुल सत्तारांचा भाजपला इशारा. पिंपरीतल्या बाजार समितीच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी. घोषणाबाजीनंतर अब्दुल सत्तारांचा कार्यक्रमातून काढता पाय. आधी ताकद वाढवली आणि आता भाजपकडून सत्तारांविरोधात मोर्चे. भाजपची सहकारी पक्षांना संपवण्याची वृत्ती. भाजप गद्दारांना संपवणार. अंबादास सांगेंची टीका. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी न्यायाधीशांनी वकील अमित कटार नवरेंना फटकारलं. प्रसिद्धीसाठी एन्काउंटर स्थळी तपास कसे करू शकता. न्यायाधीशांचा सवाल. जखमी पोलिसाचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश. बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये उदय कोतवाल आणि तुषार आपटेला एका प्रकरणात जामीन तर दुसऱ्या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना अटक. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.